इज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट 2023 या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आपल्याला परीक्षेसाठी हा रिपोर्ट खूप जास्त महत्त्वाचा ठरणार आहे. कारण यासाठी की इज ऑफ डुईंग बिझनेस हा रिपोर्ट 2003 पहिल्यांदा सुरू झालेला आहे आणि 2003 सुरू झालेला हा रिपोर्ट आता 2023 20 वर्ष पूर्ण केलेले आहेत आणि 20 फिनिश झाल्यामुळे यावर राज्यसेवा प्रीला प्रश्न येण्याची दाट शक्यता राहील. एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, 2003 सुरू झालेल्या या रिपोर्टचं पहिलं नाव डुईंग बिझनेस असं होतं आहे. हा इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजेच डुईंग ऑफ बिझनेस याचं इम्पॉर्टन्स हे आहे की त्या राज्यात त्या देशामध्ये एखादा आर्थिक व्यवहार करताना, व्यापार गुंतवणूक विकास करताना त्या ठिकाणी विकास व्यापारासाठी किती सहज सुविधा सुलभता उपलब्ध आहे, बिझनेस करण्यासाठी पॉझिटिव्ह वातावरण कसं आहे यावर त्या रिपोर्टमध्ये त्याची रँकिंग ठरत असते. 2003 सुरू झालेला हा रिपोर्ट 2006 जगातल्या अनेक देशाचं रँकिंग घ्यायला सुरुवात केलेला आहे आणि भारत 2016-17 या रिपोर्टमध्ये टप्प्याटप्प्यानं आघाडी निर्माण करताना दिसतो. हा रिपोर्ट दरवर्षी पब्लिश करते वर्ल्ड बँक. वर्ल्ड बँकेच्या वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्टपैकी एक रिपोर्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे इज ऑफ डुईंग बिझनेस, जी परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची आहे.